हा जो ब्राऊन करडा ब्लॅक स्मोकी आय मेकअप कसा करायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, मेकअप, स्किनकेअर, डी आय वाय आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन म्हणजेच ती घंटा दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मी शुक्रवारी कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप दिवसांनी मी मेकअप ट्युटोरियल करते. त्याचं कारण असं, तुम्हीच प्रचंड वेळा विनंती केलेली आहे. मी इंस्टाग्रामवरती जर तुम्ही मला फॉलो करत असाल आणि फेसबुकवरती, तर हा जो लुक आहे तो लुक मी तयार केलेला किंवा आत्ताचा जो मेकअप लुक तुम्ही पाहताय तो, आणि त्या लुकवरती प्लीज तू असा मेकअप कसा केलास हे आम्हाला प्लीज दाखव आणि याचा मेकअप ट्युटोरियलचा व्हिडिओ कर अशी तुम्ही रिक्वेस्ट केली, विनंती केली. म्हणून तुमच्या विनंतीला मान देऊन मी हा व्हिडिओ करते. आता अशा पद्धतीचा मेकअप करण्याची सध्या काय गरज आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये थोडेसे माझे पण मेकअप स्किल्स सुधारावेत आणि बसल्या बसल्या खूप छान छान वेगवेगळे आय मेकअप्स आणि मेकअपचे लुक्स आणि टेक्निक्स शिकावेत म्हणून मी प्रॅक्टिस करायला लागले. आणि मला खरंच असं वाटतं की घरात बसलेला जो वेळ आहे, रिकामा वेळ आहे, याचा उपयोग करून, सदुपयोग करून आपण वेगवेगळ्या मेकअप टेक्निक्स शिकू शकतो. आता हा मेकअप कुठे कुठे उपयोगी येऊ शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्या पद्धतीची आज मी साडी नेसली आहे किंवा इंस्टाग्राम फेसबुकवरती जो लुक होता तशा पद्धतीनं कोणत्याही ग्रे म्हणजे करडा रंग, ब्राऊन चॉकलेटी असा थोडासा, कोणताही मातकट किंवा मळकट कलर, पांढरा आणि काळा अशा पद्धतीचे जे कूल टोन्स आहेत जे सगळे, तर तशा पद्धतीच्या रंगांच्या साड्या, ड्रेसेस, कपडे जर तुम्ही घातले, जसं मी आज व्हाईट टी शर्टवरती क्रॉपटॉपवरती करड्या रंगाची लिनन साडी नेसली आहे, अगदी त्याच पद्धतीनं तशावरती हा असा डार्क ब्लॅक ब्राऊन करडा असा स्मोकी आय इफेक्ट खूप सुंदर दिसतो. आणखी महत्त्वाचं म्हणजे जशी आज मी एकदम ट्रायबल अफगाणी अशी ज्वेलरी घातली आहे किंवा प्युअर चांदीची ज्वेलरी किंवा ऑक्सिडाईज खोटी जरी असली तरी अशी जी मळकट रस्टिक अशा जी सगळी जी ज्वेलरी आहे जी सोन्याच्या गटामध्ये येत नाही अशा पद्धतीच्या कोणत्याही दागिन्यांवरती हा जो असा लुक आहे तो खूप सुंदर दिसतो. कारण की अशा लुकमध्ये डोळ्यांवरती खूप जास्त लक्ष केंद्रित केलं जातं आणि प्रॉपर आयशॅडो आणि ब्लॅक काजळ असा इफेक्ट दिला जातो. आणि आता आपण सुरू करूयात हा मेकअप लुक कसा तयार करायचा ते. सगळ्यात आधी आपण चेहरा स्वच्छ केलेला आहे आणि आता मी त्याच्यावरती लावणार आहे माझ्या आवडीचं मॉइश्चरायझर. नंबर वन, करेक्टर. आता हे करेक्टर क्रीम करेक्टर आहे. मला डोळ्यांच्या आतल्या बाजूला पण थोडासा काळेपणा आलेला जाणवतोय, त्याच्यामुळे अप्पर आईजला वॉर्म बीच ब्युटी ब्लेंडर जो ओला आहे, फक्त दोन पंप्स मी घेणार आहे. मी फाउंडेशन चेहऱ्याच्या मध्यापासून लावायला सुरुवात केली आणि नंतर मी आजूबाजूला जाणार आहे, कारण की आजूबाजूला कमी फाउंडेशन लावायचं असतं आणि हा जो आपल्या चेहऱ्याचा मधला भाग आहे तेवढ्याच भागामध्ये सगळ्यात जास्त प्रकाश पडतो, त्यामुळे तिथे सगळ्यात जास्त फाउंडेशन लागणार. अतिशय हाय कव्हरेज आणि अतिशय सुंदर माझं सध्याचं आवडीचं हे फाउंडेशन आहे, टू फेसचं फाउंडेशन आहे. ते माझ्या चेहऱ्याच्या त्वचेमध्ये दाबतीये, कुठेच पुसत नाहीये, ओढत नाहीये, काहीच करत नाहीये. ओठांच्या बाजूला अजिबात गळ्याला आणि कानाला विसरायचं नाही. आता मी तुम्हाला एक महत्वाची टिप देते की फाउंडेशन डोळ्यांच्या खाली लावायचं नाही, पण इथे मात्र मी कलर करेक्टर जी क्रीम वापरली आहे त्याच्यावरती चक्क आता फाउंडेशन लावणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की डोळ्यांच्या खालचा हा आता दुसरा लेअर आहे. जितका वेळ तुम्ही फाउंडेशन तुमचं सेट करण्यासाठी घ्याल ना तेवढा तुमचा सुंदर बेस होणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचा दिवसभर फाउंडेशन छान राहणार आहे. झालेलं आहे फाउंडेशन लावून. नंबर तीन, आता आपल्याला धूपछाव इफेक्ट तयार करायचा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आता एकदम पांढरा शुभ्र असा फ्लॅट असा चेहरा दिसतोय, यासाठी आता मी घेतलेली आहे एक फाउंडेशन स्टिक जी आहे बॉबी ब्राऊनची, ज्याच्यातली माझी शेड आहे
आलमंड आणि ही क्रीम फाउंडेशन स्टिक आहे आणि जी माझ्या चेहऱ्यापेक्षा डार्क कलरची आहे आणि त्याच्यातून आता मी चेहऱ्यावरती सावल्या तयार करणार आहे. जिथे जिथे उन्हानं आपला चेहरा रापतो किंवा जिथे सावली असते तिथे तिथे मी ही डार्क फाउंडेशन स्टिक चोळते जॉलाईनला, जे आता नाहीच आहे ॲक्च्युली. इथे जे आपलं हाड असतं त्याच्या वरती नेहमी सावली तयार करायची. खूप लोक इथे डार्क फाउंडेशन लावतात किंवा ब्रॉन्झर वगैरे लावतात, ते नेहमी हाडाच्या वरच्या बाजूला लावायचं. आता आपण ब्युटी ब्लेंडरनं तोच जो मगाचा आपण घेतलेला फाउंडेशनसाठीचा त्यांना आपण आता सावल्या तयार करणार आहोत. खूपच पटापट हे मर्ज होतं स्किनमध्ये. मी कुठेही घासत नाहीये, ओढत नाहीये, फक्त ओला जो स्पंज आहे त्यानं ते फाउंडेशन आतल्या बाजूला त्वचेमध्ये दाबते. तुमच्या लक्षात येत असेल कुठेच हार्श लाईन नाहीये, फक्त नाकावरती आहे, ते पण आता आपण पुसून टाकणार आहोत. नंबर 4, आता मी डोळ्यांच्या खाली एक हायलायटर कन्सीलर वापरतीये जी माझ्या त्वचेच्या फाउंडेशनपेक्षा 2 शेड लाइटर आहे. आता तुमच्या लक्षात येत असेल की डोळ्यांच्या खालचा हा आता 3रा लेअर आहे आपला, जो आहे एले प्रोगलचा आणि त्याच्यातली माझी शेड आहे क्रीमी बीच, बरोबर. आता जिथे जिथे आपल्या चेहऱ्यावरती प्रकाश पडतो किंवा उंचवटा असतो जो चेहरा, तिथे तिथे मी हा लाईट हायलायटर ब्राईटनेस आणण्यासाठी करते. कपाळाचा मधला भाग, नाक जे पुढे येतं आणि तिथे प्रकाश असतो, हनुवटीला जिथे ओठांच्या आजूबाजूला काळेपणा असेल आणि थोडंसं हाडाच्या खाली. आता ब्युटी ब्लेंडरचा जो टोकदार भाग आहे स्पंजचा, त्यांना आता मी मर्जिंग करायला सुरुवात करते. म्हणजेच काय तर अजिबात प्रॉडक्ट घासणार नाही आहे, स्किनमध्ये दाबणार आहे. सगळ्यात शेवटी डोळ्यांच्या खालचं कन्सिलर आपल्याला त्वचेमध्ये दाबायचं आहे. अजूनही ब्युटी ब्लेंडर ओलाच आहे. थोडंसं कन्सिलर आयशॅडो जिथे आपण लावणार आहोत तिथे, म्हणजे आपल्याला आयशॅडो प्रायमर लावण्याची गरज नाही. झालेलं आहे आपलं कन्सिलर लावून, आता आपण पटकन ते वाळण्याच्या आत त्याला आपण पावडर लावणार आहोत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की क्रीम आणि लिक्विडपासून आता आपण पावडरकडे शिफ्ट होतोय. लॉरा मर्सियरची सेटिंग पावडर. तुम्ही कोणत्याही कंपनीची लूज सेटिंग पावडर घेऊ शकता, कोणतीही कॉम्पॅक्ट पावडर घ्यायची नाही, काहीच नाही, सेटिंग पावडर घ्यायची, लूज पावडर. थोडीशी पावडर घेतली, झाडली आणि पहिल्यांदा डोळ्यांच्या खालच्या भागात, वरती आणि हलक्या हातानं मी फक्त डॅप करते. त्याच्यानंतर आयब्रोजमध्ये पण खूप वेळा घाम येतो बऱ्याचदा इथे आणि इथे. आता जसा आपण प्रकाश फाउंडेशननं पाडलेला त्याच पद्धतीनं आता आपण जी सावली तयार करणार आहोत ती पण ब्रॉन्झिंग पावडरनं, म्हणजे डार्क पावडरनं आता आपण पाडणार आहोत. म्हणूनच नंबर 6, जिथे जिथे आपण डार्क फाउंडेशन लावलेलं तिथे तिथे आता मी ब्रॉन्झिंग पावडर लावते. मी आता गालांच्या कडांवरती इथे लावत. लक्षात घ्या, मी अजिबात हाडाच्या वरती किंवा हाडाच्या खाली पावडर नाही लावते. सगळं जे करते ते म्हणजे गालावरती ब्रॉन्झिंग पावडर आणि सावली आणण्याचा प्रयत्न करते, ज्यानं आपला चेहरा खूप अपलिफ्टेड असा दिसतो. आपला बेस संपूर्ण झालेला आहे आणि आता नंबर 7, आता आपण जाणार आहोत डोळ्यांच्या मेकअपकडे. मी आता इथे घेतले रेव्होल्युशनची शुक नावाची आयशॅडो पॅलेट, ज्याच्यामध्ये भरपूर कलर्स आहेत. सिम्पल आयशॅडोचा फ्लॅट ब्रश घेतला आहे आणि आता आपण एक बेस आयशॅडो लावणार आहोत ज्याचा रंग अतिशय आपल्या त्वचेच्या जवळ जाणार आहे, म्हणजे कोणतीही गडबड नाही होणार. नो रश नावाचा कलर. नंबर 8, आता मी डोळ्यांच्या कॉर्नर्सना आता आपल्याला डार्क करायचं आहे, त्याच्यामुळेच मी आता ब्राऊन कलर घेते, हा स्नॅप नावाचा कलर. एका मोठ्या फ्लफी ब्रशनं ब्लेंडिंग करून टाकलं म्हणजे हार्श लाईन्स दिसणार नाही. नंबर 9, आता आपण पुढची आयशॅडो लावणार आहोत. करडी, सिल्वर आणि त्याच्यामध्ये थोडासा ब्राऊन पण आहे. या आयशॅडो पॅलेटमधला डायनॅमिक नावाचा ही जी शिमर आयशॅडो आहे तो कलर घेतलेला आहे.
आणि मी डॅबिंग मोशनमध्ये एकदम मधल्या बाजूला म्हणजे जिथे आपली बुबुळं असतात आय शॅडो लावायला सुरुवात केली आहे. नंबर 10. आता याच आय शॅडो मधला मी वाईब नावाचा जो कलर आहे जो थोडासा रेडिश ब्राऊन आहे तो रंग घेणार आहे आणि थोडंसं डोळ्यांचं कटिंग वाढवणार आहे म्हणजे आणखी थोडा स्मोकी इफेक्ट येईल. पुन्हा एकदा हार्श लाईन्स मर्ज करायच्यात. नंबर 11. आता आपण काजळ लावणार आहोत आणि खूप वेगळ्या पद्धतीचं काजळ आपल्याला लावायचं आहे कारण की आता आपल्या डोळ्यांच्या वरती पण काजळ लावायचं आहे, आत पण काजळ लावायचं आहे आणि ते संपूर्ण पुन्हा एकदा मर्ज पण करायचं आहे. मी इथे मॅकची ग्राफ ब्लॅक पेन्सिल घेतलेली आहे. नंबर 12. आता आपण आय लायनर लावणार आहोत. नंबर 13. आय लायनर वाळायच्या आत एका छोट्याशा राऊंड ब्रशनं जर तुम्ही ब्राऊन स्मोकी पावडर अशी जर तिथे विस्कडायला सुरुवात केली, लावायला सुरुवात केली डॅबिंग मोशनमध्ये, तर खूप छान इफेक्ट येतो. नंबर 14. सेम ब्रशनं मी आता जी ब्राऊन आय शॅडो आहे ती डोळ्यांच्या खाली काजळाच्या तिथे लावते. नंबर 15. आता आपल्याला डोळ्यांच्या कॉर्नर्सना आतल्या बाजूला लाईट तयार करायची आहे आणि ऑफकोर्स आपल्या आयब्रोजच्या तिथे पण हायलायटर म्हणून वापरायचं आहे. म्हणून याच्यातली जी लाईटेस्ट शिमरी आय शॅडो आहे ती मी इथे वापरते जी आहे चिक नावाची. नंबर 16. आता मी आयलॅश कर्लरनं माझ्या पापण्या कुरळ्या करणार आहे. नंबर 17. मस्कारा प्राइमर. मी इथे लॉरियलचा मस्कारा घेतलेला आहे. नंबर 18. ब्लॅक मस्कारा. मी इथे मेबिलिनचा ब्लॅक मस्कारा घेतला आहे. सेन्सेशनल लॅश मस्कारा, क्लासिक वॉटरप्रूफ मस्कारा. आयब्रोज. आता आयब्रोजसाठी मी बेनिफिटची आयब्रोजची पावडर घेतलेली आहे. त्यातला माझा नंबर आहे नंबर 6. नंबर 19. आता आपण लिपस्टिक लावणार आहोत आणि लिपस्टिकसाठी मी ऑफकोर्स दोन लिपस्टिक्स ॲज युज्युअल मिक्स केलेल्या आहेत, ती म्हणजे हुडा ब्युटीची बॉम्बशेल आणि मॅक कॉस्मेटिक्सची रुबी वू. नंबर 20. म्हणजे जी लिपस्टिक आता आपण ओठांना लावलेली आहे त्याचाच आता आपण ब्लश तयार करणार आहोत आणि मग आपला मेकअप संपूर्ण संपणार आहे. मला ही टेक्निक खूप जास्त आवडते कारण त्याच्यामध्ये आपण एक प्रॉडक्ट वाचवतो आणि ओठांचा आणि गालांचा रंग सेम होतो. झालेला आहे आपला फक्त 20 स्टेप्समध्ये ग्लॅमरस स्मोकी ब्राऊन करडा ब्लॅक आय मेकअप. आता ह्या ज्या वेगवेगळ्या मेकअपच्या टेक्निक्स आहेत किंवा जर तुम्ही मेकअपमध्ये नवीन असाल आणि तुम्ही नव्यानं प्रॅक्टिस करत असाल तर बिगिनर्सचा मेकअपचा किट कसा असावा, कोणते प्रॉडक्ट्स तुमच्याकडे असायला हवेत किंवा मस्कारा, आयब्रोज किंवा एखादी आयशॅडो कशी लावायची वगैरे वगैरे याचा डिटेल टेक्निक्सचा व्हिडिओ मला करायला आवडेल, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.